आल्या या स्किलिंग आणि या टेक्नॉलॉजीमुळे. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगच्या नोकऱ्या कमी कमी होणार आहेत आणि जास्त नोकऱ्या या टुरिझम किंवा मेडिकल टुरिझम या गोष्टींमध्ये वाढणार आहेत. त्यामुळे बारामतीलाही पुढच्या 25-50 वर्षामध्ये त्या दिशेने आपल्यालाही विचार करावा लागणार आहे. आणि इथे येत असताना योगायोगे की 3 दिवसापूर्वी व्यंकटचा मला फोन आला होता. व्यंकटच्या मनात आहे की वाराणसीला प्रधानमंत्र्यांचा जो मतदारसंघ आहे त्याच्या DA म्हणजे ऑटोमिक एनर्जीच्या खाली या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचं काम टाटा ग्रुपने टाटा ट्रस्टने केलं आणि 600 बेड्स आहेत व्यंकट 600 बेड 700 बेड्सचं एक कॅन्सरचं हॉस्पिटल टाटा ट्रस्टने DAच्या थ्रू वाराणसीला काढलं. तर व्यंकटच्या मनात असं आहे की तसाच एक कॉन्सेप्ट आपल्याला बारामतीला एक चांगलं त्यांची माझी चर्चा याच्यासाठी झाली आहे. तर मला असं वाटतं आपल्याला डॉक्टर काकोडकरांचंही मार्गदर्शन लागेल, व्यासपीठावरील सगळ्याचे टेक्नोक्रॅट्सचे तुमचंही सगळ्यांचं आम्हाला मार्गदर्शन लागेल. पण ह्या भागामध्ये